क्लासमध्ये एवढा गोंधळ का सुरू आहे? मला तर वाटतं मी क्लासमध्ये नाही तर कुठल्या तरी पार्कमध्ये आली आहे. आज स्कूलमध्ये माझा पहिला दिवस आहे. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे आणि माझं नाव नीना शर्मा आहे. नीना मॅडम क्लासमध्ये येताच सगळी मुलं, जी एकदम नॉर्मल होती, पण त्यातली एक मुलगी खूपच घाबरलेली होती. नीना मॅडमला बघून, चिपकली सारखी मॅडम आहे, पण यांचा अटिट्यूड तर बघ. हळू बोल जिया, जर मॅडमने ऐकलं तर. तू तर अशी बोलतीयस जशी काही त्यांना खूप ओळखतेस. त्या दोघी बोलत असताना नीना मॅडम त्यांचं बोलणं ऐकतात. हे काय खुसर फुसर करताय तुम्ही दोघी? इकडे या बरं. तुम्ही फुल युनिफॉर्म घालून का नाही आला? चप्पल का घातलीये? मॅडम, माझ्या बाबांकडे आता एवढे पैसे नाहीये की ते मला नवीन शूज देतील. जेव्हा पैसे येतील तेव्हा ते देतील. ते सगळं मला माहीत नाही. उद्या जर तू शूज घालून आली नाहीस तर बघ, मी तुला पूर्ण ग्राउंड साफ करण्याची शिक्षा देईन. आणि तू पूर्वी तुझे केस का सोडलेत तू? ते मॅम, मी सकाळी केस धुतले होते त्यामुळे ओले होते म्हणून वेणी नाही घातली. रागाने चिडून नीना मॅमने बॅगेतली कात्री घेऊन पूर्वीचे सगळे केस कापले. तिचे मोठे केस आता खूपच छोटे झाले होते. नीना मॅमचं आता हे रोजचंच झालं होतं. ती सगळ्या मुलांना अशीच त्रास द्यायची. नीनाच्या या अत्याचारी वागणुकीबद्दल पूर्वीला चांगलीच कल्पना होती, कारण नीना तिची सावत्र आई होती. ती घरी पण पूर्वीवर असाच अत्याचार करायची. तिला घरातलं सगळं काम करायला लावायची. पूर्वीच्या वडिलांनी बायकोच्या निधनानंतर नीनाशी लग्न केलं होतं, कारण पूर्वीला आईचं प्रेम मिळेल म्हणून. पूर्वीचे वडील नेव्ही ऑफिसर होते, त्यामुळे ते बाहेरगावी असायचे. त्यांना या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. नीनाने बीएडचं शिक्षण घेतलं होतं आणि मग ओळखीने पूर्वीच्या शाळेत टीचरची नोकरी जॉईन केली. पूर्वीला सगळं काम करायला सांगून स्वतः मात्र नीना आरामात झोपायची. असंच एक दिवस, ए पूर्वी, माझ्यासाठी तू सँडविच डब्यात पॅक कर आणि तुझ्यासाठी रात्रीची पोळी आणि माझी उष्टी बटाट्याची भाजी आहे ती खा. राशन काही फुकट थोडीच येतं. ठीक आहे नवी नाही. मग नीना झोपते. मग शाळेच्या वेळेच्या अर्धा तास आधी उठून नीना तयार होऊन स्वतः निघून जायची. पण पूर्वी बिचारी सगळं काम संपवून यायची, त्यामुळे ती खूप वेळा लेट व्हायची. मग नीना मॅडम तिला शिक्षा करायची. ती क्लासमध्येही तिला मारायची. असंच एक दिवस, पूर्वी, परीक्षेत तुला खूपच कमी मार्क्स मिळालेत. तू या परीक्षेत नापास झालीयेस. पण मॅडम, मला तर पेपर्स खूप चांगले गेले होते. चांगले गेले होते? मग तुला म्हणायचंय काय नक्की? तुला जाणून बुजून नापास केले? नाही मॅडम. नीना मॅडम तिला खूप मारायची. असेच दिवस जातात. एक दिवस नीना मुलांना घेऊन स्कूल प्रोजेक्टसाठी जंगलात जाते. तिथे झाडीतून एक साप बाहेर येतो आणि नीना मॅडमला दंश करणारच तेवढ्यात पूर्वीची नजर त्याच्यावर पडते. नवी नाही, नवी नाही, बाजूला हो. पूर्वी त्या सापाला उचलून फेकायला जाते तर तो साप तिला दंश करतो. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि मोठ्या मुश्किलीने तिचा प्राण वाचतो. जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा नीना रडत रडत हात जोडून तिची माफी मागत तिला म्हणते, मला माफ कर पूर्वी, मी तुला कधीच आईचं प्रेम दिलं नाही, तुझ्यावर एवढे अत्याचार केले, पण आज तू तुझ्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवलास. पण पूर्वीने तर कधीच मला तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. मी जेव्हाही तिच्याशी बोलायचो तेव्हा ती नेहमी हेच सांगायची की तू खूप चांगली आहेस आणि तिची खूप काळजी घेतेस. माझी मुलगी किती सहन करत राहिली, काहीच बोलली नाही. पापा, मी एकदा माझ्या आईला गमावून बसलीये, आता परत नाही गमवायचं. आता नीना कधीच तिच्यावर अत्याचार करत नव्हती, उलट तिच्यावर खूप प्रेम करायची. आपल्या नवीन आईचं प्रेम मिळालं म्हणून पूर्वीही आता खूप खुश होती. दीपक एक अनाथ मुलगा होता. एका मोठ्या शाळेत साफसफाईचं काम करणाऱ्या दिनूला तो एका कचरा पेटीजवळ रडत असलेला मिळाला होता. दिनूने लग्न केलेलं नव्हतं, त्यानेच दीपकला लहानाचं मोठं केलं. दिनूने शाळेतल्या प्रिन्सिपलला विनवणी करून दीपकला शाळेत ॲडमिशन घेऊन दिलं, कारण दीपक मोठा होऊन एक मोठा ऑफिसर बनू शकेल. दीपक आता 9वीत शिकत होता आणि आता त्याची परीक्षा जवळ आली होती. दीपक अभ्यासात खूप हुशार होता, त्याला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं होतं. त्यामुळे दिनू झोपल्यानंतर दीपक दिव्याच्या प्रकाशात आपला रोजचा अभ्यास पूर्ण करायचा. दीपकच्या वर्गात शाळेचे ट्रस्टी मिस्टर मेहतांचा मुलगा अर्जुनही शिकत होता. अर्जुन दीपकवर खूप चिडायचा. ट्रस्टींचा मुलगा आहे त्यामुळं काही टीचर्स मनात नसतानाही अर्जुनचं खोटं खोटं कौतुक करायचे आणि दीपकला खाली दाखवण्यासाठी अर्जुनची साथ द्यायचे. सर, मला सांगा
ही रेस कोणी जिंकलीये? तुम्हाला तर माहितीच आहे ना विनर कोण आहे ते. हो हो दीपक, तू या रेस मध्ये हरलेला आहेस. अर्जुन तुझ्या आधीच त्या लाईन मध्ये पोहोचला होता. बघितलंस, मी नेहमी जिंकणार, मला कोणी हरवू शकत नाही. दीपक बिचारा नाराज होऊन तसाच वर्गात येतो. सर, अजून किती दिवस आपण अर्जुनचं खोटं खोटं कौतुक करून दीपकला असं खाली दाखवायचं? मिस नैना, तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन हा शाळेच्या ट्रस्टींचा मुलगा आहे आणि प्रिन्सिपल मॅमनी तर आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की याच्या बरोबर चांगलं वागा म्हणून. आणि जर आपण असं केलं नाही तर आपली नोकरी जाऊ शकते. हो, पण आपण असं किती दिवस हा अन्याय सहन करायचा? दीपक एक गरीब अनाथ विद्यार्थी आहे. दिनू काकांनी त्याला आपल्या पोटच्या पोरासारखं वाढवून लहानाचं मोठं केलंय आणि या शाळेत शिकवतायत. म्हणजे दीपक मोठा झाल्यावर स्वतःच्या पायावर उभा राहून मोठा ऑफिसर बनेल. पण अर्जुन सारखी मुलं दीपक सारख्या मुलांना पुढे येऊ देत नाहीत. सध्या तर आपण काहीच करू शकत नाही मिस नैना, आता वेळच काय ते ठरवेल. एक दिवस दुसऱ्या शाळेतले टीचर प्रिन्सिपल बरोबर मुलांना भेटण्यासाठी आले आणि ते दीपकच्या वर्गात गेले. त्यांनी सगळ्या मुलांना कम्प्युटर संदर्भात काही प्रश्न विचारले, पण सगळ्यात आधी दीपकनेच हात वर केला. प्रिन्सिपल त्या दुसऱ्या शाळेतल्या सरांना म्हणाले, अहो नाही, याला उत्तर नक्कीच येत नसेल. याच्या घरी तर कम्प्युटर पण नाहीये. हा आमच्या शाळेतल्या सफाई कामगाराचा मुलगा आहे. त्याने खूप हट्ट केला, त्यामुळे आम्ही याच्यावर मेहरबानी करून त्याला आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिली. नाही सर, मला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहितीये. मी या संदर्भात वाचलं देखील आहे. सर, अर्जुनला या प्रश्नाचं उत्तर माहितीये. अर्जुन, या प्रश्नाचं उत्तर तू देशील. सर, मला या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी या संदर्भात काहीच वाचलं नाहीये. सर, मला माहितीये, मी उत्तर देऊ शकतो का? हो बाळा, तू उत्तर दे. दीपकचं उत्तर बरोबर होतं. दुसऱ्या शाळेतून आलेल्या त्या सरांबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच मुलांसह दीपकसाठी टाळ्या वाजवल्या. प्रिन्सिपल सरांची बोलती बंद झाली. अर्जुन या गोष्टीला स्वतःचा अपमान समजतो आणि दीपकचा बदला घेण्याचा विचार करतो. मला या दीपकचं काहीतरी करायलाच पाहिजे आणि मला माहितीये याला शाळेतून कसं काढायचं ते. दीपकची परीक्षा जवळ आली होती. तो परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप मेहनत घेत होता. अर्जुनने शाळेच्या शिपायाला धमकावून दुसऱ्या दिवशी असणाऱ्या परीक्षेचा पेपर चोरी करतो आणि दीपकच्या स्कूल बॅगमध्ये ठेवतो आणि जाऊन प्रिन्सिपल सरांना भडकावतो. या सर, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी उद्या असणाऱ्या परीक्षेचा पेपर चोरताना दीपकला पाहिलंय. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही शिपायाला सुद्धा विचारू शकता. शिपायाला विचारायची गरज नाहीये, आपण आधी दीपकची बॅग चेक करूया. अर्जुनने तर आधीच दीपकच्या बॅगमध्ये परीक्षेचे पेपर ठेवलेले होते. दीपकच्या बॅगेत एक्झामचा पेपर सापडतो. सर, मला नाही माहिती हा पेपर माझ्या बॅगमध्ये कसा आला. मला या संदर्भात काहीच माहीत नाही सर. माझ्यावर विश्वास ठेवा सर. जाऊन दिनूला बोलवून घेऊन या. आम्हाला दीपक सारख्या अशा मुलांना एका सेकंदासाठी सुद्धा शाळेत ठेवायचं नाहीये. जर तो या शाळेत राहिला तर याच्या बरोबर इतर मुलंही चोर बनू शकतात. सर, माझा दीपक चोरी नाही करू शकणार. तो तसा नाहीये सर, माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा, मी चोरी नाही केली. मला नाही माहीत माझ्या बॅगेत हा पेपर कसा आला. मला काही एक ऐकायचं नाहीये. मीच तुझ्यावर मेहरबानी दाखवली, म्हटलं एक गरीब मुलगा चांगला शिकेल म्हणून तुला या शाळेत ऍडमिशन दिलं. पण दिनू, या मुलावर बहुतेक संस्कार चांगले झालेले नाहीयेत. शेवटी तो अनाथच आहे ना, आणि तू पण तर साधा सुद्धा सफाई कामगार आहेस. आम्हाला सगळं माहितीये, ही गरीब मुलं चोरच बनतात. मोठ्या शाळेत शिकायची यांची लायकीच नाहीये. चल घेऊन जा याला इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. दिनू रडत रडत बिचारा दीपकला घेऊन जातो. अर्जुन या सगळ्या प्रकारामुळे खूप खुश होता. प्रिन्सिपल आपल्या ऑफिस मध्ये येतात, तेव्हाच तिथे मिस नैना येते. त्यांच्या बरोबर स्कूलचे ट्रस्टी म्हणजेच अर्जुनचे वडील मिस्टर मेहता सुद्धा ऑफिस मध्ये येतात. सर, तुम्हाला कल्पना तरी आहे की तुमचा मुलगा अर्जुन कुठल्या मार्गावर चाललेला आहे ते. आज त्याने दीपक सारख्या हुशार मुलावर चोरीचा आळ घेतलाय. खरं तर मी अर्जुनला चोरी करत असताना रंगेहात पकडू शकले असते, पण तो सुटला असता. कारण त्याला या गोष्टीचा गर्व आहे की तो या शाळेच्या ट्रस्टींचा मुलगा आहे. कारण तो चोरी करत असतानाचं सगळं रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईल मध्ये केलंय. हे बघा मिस्टर मेहता, तुमचा मुलगा शाळेमध्ये एक्झामचे पेपर्स चोरी करतोय. तुम्हाला असं वाटतं का की त्याने चुकीच्या मार्गाने जावं आणि तुमचं नाव धुळीला मिळवावं? मनात आला तर हा व्हिडिओ मी पूर्ण शाळेला दाखवू शकते, पण तुम्हाला माहितीये की यामुळे तुमची किती बदनामी होईल. आय एम सॉरी मिस नैना, मला बिलकुलच माहित नव्हतं की माझा मुलगा अर्जुन माझ्या नावाचा असा गैरफायदा घेईल म्हणून. मला कोणी काही सांगितलं पण नाही. तुम्ही कृपा करून हा व्हिडिओ अजिबात व्हायरल करू नका, नाहीतर माझ्या मुलाचं सगळं भविष्य खराब होऊन जाईल. अर्जुनचे वडील खूप दुःखी होतात. अर्जुन प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये येतो. व्हिडिओ बघून तो खूप घाबरतो. पप्पा, माझ्याकडून चूक झाली. मला फक्त दीपकचा बदला घ्यायचा होता. पप्पा, मला माफ करा. दीपक सारख्या हुशार मुलावर चोरीचा आळ घेताना तुला लाज नाही वाटली? हा,
तुला माझा मुलगा म्हणायची मला खरंच लाज वाटतेय. मी आता तुझ्याशी कधीही बोलणार नाही. तुला जसं हवं तसं तू तुझं आयुष्य जग. आता तुझी आई आणि मी अजिबात तुझ्याशी बोलणार नाही. नाही पप्पा, असं नका करू. माझं तुमच्यावर आणि आईवर खूप प्रेम आहे. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. चूक तर आमच्या सगळ्यांकडून झालीये. कदाचित अर्जुनच्या बिघडण्यामध्ये सगळ्यात जास्त हात माझा आहे. आम्ही अर्जुनला नेहमी चुकीचं पाऊल टाकण्यासाठी साथ दिली. पप्पा मला फक्त एकदाच माफ करा. जर माफी मागायचीच असेल तर मिस नैना आणि दीपकची माग. आता तेच तुला माफ करू शकतील. नैना मॅम मला माफ करा. तुम्ही प्लीज हा व्हिडिओ कोणाला दाखवू नका. नाही अर्जुन बाळा, मी हा व्हिडिओ कोणालाही दाखवणार नाही. मी तुझी गुरु आहे आणि तुला योग्य मार्गावर आणणं हे माझं कर्तव्य आहे. अर्जुन दीपकची माफी मागतो. दीपक माझ्या मित्र, मला माफ कर. मी तर तुला केव्हाच माफ केलंय अर्जुन. आणि मित्रांना मिठी मारायची असते, त्यांची माफी मागायची नसते. एवढं बोलून दीपक अर्जुनला मिठी मारतो. त्या दोघांना असं एकत्र आलेलं बघून दिनू आणि शाळेतला सगळा स्टाफ खूप आनंदित होतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.